निर्मला लोक कल्याण प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दिला जाणारा निर्मला जीवन गौरव पुरस्कार नाशिक रोड येथील KJ मेहता महाविद्यालयाच्या शुभेंदू सांस्कृतिक सभागृहात संशोधक ओमप्रकाश कुलकर्णी, समाजसेविका अरुण मेहता, साने गुरुजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मला लोककल्याण प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या SK पांडे, विभा अरिंगळे, मोहियुद्दीन फारुकी अश्रफी यांना मरणोत्तर जीवन गौरव देण्यात आला. यावेळी अविनाश भालेराव क्रीडा मार्गदर्शक, ईश्वरभाई पटेल जयपूर फूट, डॉक्टर विनोद वानखेडे आरोग्य सेवा, अश्विनी बोरस्ते महिला सबलीकर, मंगला गोविंद शिक्षण व सांस्कृतिक, मनीष पगारे धार्मिक मार्गदर्शन, गजानन देवचक्के रक्तदान प्रबोधन, सुनीता पाळदे व्यवसाय मार्गदर्शक, शुभांगिनी पांगरकर समाजसेवा, रोहिणी जोशी आरोग्य सेवा, पुष्पांजली माहेश्वरी महिला सत्संग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रशांत बिर्ला यांनी केले तर सूत्रसंचालन शीतल भाटे, मंगेश जोशी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार अपेक्षा आहिरे यांनी मानले. प्रबोधिनी नाशिक 1991 साली स्थापन झाली आणि 1997 सालापासून निर्मला पुरस्काराची स्थापना झाली. आदर्श शिक्षण सेविका स्वर्गीय शांताबाई दानी यांना प्रथम पुरस्कार दिला गेला. त्या पुरस्कारानंतर हा पुरस्कार आज 27वा पुरस्कार आहे आपला. या 27वा पुरस्कार सर्व मान्यवर लोकांना आपण पुरस्कार दिले जातो जे समाजामध्ये विविध क्षेत्रात चांगले चांगले काम करतात. याच्यामध्ये कुठल्याही अर्ज प्रकार घेत होत नाही. निवड समिती आणि समाजातील मान्यवरांकडून माहिती घेतली जाते. यापेक्षा जास्त सांगण्यात माझा काही हे नाही. निर्मला पुरस्कार एक सुंदर पुरस्कार आहे. जोशी सर आणि कुलकर्णी सरांच्या हस्ते आपण दिलेला आहे. निर्मल मनाने निर्मल पुरस्कार या पहिल्याच व्यक्तीला देण्यात आला. त्या शांताबाई दानी या व्यक्तिमत्वाला देण्यात आला. आणि ही निवडच इतकी निर्मल आणि स्वच्छ आहे की निर्मल पुरस्काराचे जे काही भविष्यामध्ये पुरस्कार दिले जातील त्याची 50 पाहण्याचा योग आम्हा सर्वांना लाभावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. निर्मला प्रबोधिने समाजातून चांगल्या चांगल्या व्यक्तींनी केलेलं चांगलं चांगलं कार्य याचा शोध घेऊन अशा व्यक्तींना सन्मानित करून जीवनगौरव पुरस्कार देत असते आणि त्याचं हे 27वं वर्ष आहे हे खरोखरच अभिनंदनीय आहे आणि अभिमानास्पद आहे की जेणेकरून समाजामध्ये चांगली गोष्ट, चांगली प्रवृत्ती, चांगले संस्कार हे वाढीस लागतील आणि आपला समाज, आपला देश, आपली संस्कृती ही चांगली आणि आदर्श म्हणून जगात उभी राहील यासाठी ही प्रबोधिनी कार्य करते आहे. त्या प्रबोधिनीचं ज्ञानेश्वर देवरे सरांचं, त्यांना सहकार्य करणारी संस्था, त्याचे विश्वस्त जोशी सर या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. मी डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ सगळ्यांना वंदन करतो. नमस्कार. जागर जनस्थानासाठी संदीप नवसे, नाशिक रोड.